सगळे म्हणायला लागले की नका तुम्ही करू, आम्ही पाणी सुरू करतो. म्हणून आपण मी म्हटलं आपल्या भागात तरी निदान पाणी सुरू करावं. सगळ्या पुण्यातनं तक्रारी येत आहे, पुण्यातनं तक्रारी येत आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं की आपल्या आपल्या वाडेकर बंगल्यामध्ये पाणी येत नव्हतं ना, ते वाडेकर बंगल्यामध्ये पाणी यायला लागलं. आज वाडेकर बंगल्याची परिस्थिती काय विचारते का, वाडेकर बंगल्यामध्ये येते तिथं सुरू केलेलं आपल्याकडं आज बंद. आज मला कळलं ना तुम्ही आज सांगितलं ना वाडेकर बंगल्यात कसे आले त्यांनी, तर आपण लगेच केलं होतं. दोन दिवस पाणी आलं ते आलंच नाही. पोलीस चौक बंद करायला पाणी सोडले तेच करणार आहे. पूर्ण वेळ नाही झाले पुढे बस लाजीरवाणी गोष्ट आहे. जी काय घडतंय ते काही पटत नाही आणि आपल्याला देऊ शकत नाही आणि त्यासाठी काही कारण सांगत राहतो ते काही टोबणार नाही. म्हणून माझं काम आहे म्हणून मी बसणार आहे उद्या सकाळी 11 वाजता. हे 2-3 दिवस चाललंय आणि मला असं 2-3 दिवस करतो म्हणून मला थोडस पुढं. आज काल आयुक्त साहेब काय म्हणले की 29 तारखेपर्यंत होईल म्हणून मी काय ठरवलं 1 तारखेला करायचं. त्यांना सांगितलं साहेब की 1 तारखेला नक्की उपोषणाला बसणार. तर त्यांनी परत सांगितलं बापुरांनी सांगितलं की नाही आपण थोडं पाहूया. आज असं पाणीच नाही म्हटल्यानंतर मग आपण असं ठरवलं की उद्या 11 वाजता दुसरा दिवस परवा आलं दुसरा दिवस परवा रात्री आलो होतं ते भरून जवळ आजपर्यंत वापरलं. आता रोडला पाणी आलं आमची कारण 7-5 ते 7 मिनिटांनी आपल्या वस्तीमध्ये सोसायटी सारखे टाके नसते. भरल्यानंतर वॉशरूम मोटर चालू करून वरची टाकी भरतो असं चाळीमध्ये राहणाऱ्या या वस्तीमध्ये राहणारे लोक साठवून ठेवतात तेच वापर खाली टाकी वॉशरूम चालू केलं तर वर गेलं.